कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. भाईसाहेबांनी आबांना पत्रिकेविषयी तर काही सांगितलं नसेल ना? बाळा, तू कामात आहेस का? नंतर फोन करू का मी? नाही नाही नाही, बोला ना आबा, काय झालं? अगं, अद्वैतच्या आजीचा फोन आला होता. आजींचा? कशासाठी? त्याने एक युक्ती सांगितली. गावकऱ्यांना असं सांगायचं की पुढच्या महिन्यात आणखी चांगले मुहूर्त आहेत, तेव्हा मंदिराचं काम सुरू करणं चांगलं ठरेल. पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहेत हे जरी खरं असलं तरी एक प्रकारे मी त्यांची फसवणूकच करतोय ना ग. आबा, आजींनी कधी केला होता फोन? आता थोड्या वेळापूर्वी. अच्छा, हो का? नाही, त्या काही बोलल्या नाहीत ना म्हणून विचारलं. अग, गडबडीमध्ये राहून गेलं असेल. नेत्रा, दिव्याईच्या मनात काय चाललंय हे कधी कधी कळतच नाही बघ, पण आजींशी बोलून खूप बरं वाटलं ग. तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतायत, मेहनत घेत आहेत त्या, आणि राजाध्यक्ष कुटुंबाला तू सून म्हणून हवी आहेस हे पाहून खूप बरं वाटलं ग. हो बाबा, मी तुमच्याकडे जाऊन आलो ना तेव्हा सुद्धा त्यांचा फोन आला होता. हो का? कशासाठी? त्यांना तुझी जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे सगळं हवं होत. का? का ते नीटस माहित नाहीये, पण त्या जे काही करतायत ते चांगल्यासाठीच करतायत हे पटलंय मला, आणि काहीतरी काम होतं असं म्हणाल्या होत्या. तुम्ही काळजी नका करू, मी बघते. हा, ठेवते. बर, ठीक आहे. हे सगळं काय सुरू आहे? आजींनी आबांना युक्ती सांगितली पण मला काहीच कशा बोलल्या नाहीत. बरं, मंदिराच्या रंगकामाचा जो प्रॉब्लेम होता तो आता संपलाय बाबा. मोठा रिलीफ आहे. अद्वैत आणि तेजस, आता सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून करा, काही प्रॉब्लेम होता का माने? नाही बाबा, सगळं प्लॅनिंग नुसार झालं तर काही प्रॉब्लेम येणारच नाही, डोंट वरी. करेक्ट. बरं अद्वैत, हे एकदा बघून घे. हे काय? आपण वावशी मध्ये ज्या गोष्टी वाटणार आहोत तसा खर्च आहे. बर बाबा, तुम्ही पण एकदा बघून घ्या ना प्लीज. नाही, ठीक आहे. ओके, मग मी पैसे काढू का बँकेतून लगेच? हे बरं झालं मला आठवलं, आज कंपनीच्या अकाउंट मधून 7 लाख रुपये काढलेत का आपण? एक्स्ट्रीमली सॉरी अद्वैत, तुला इन्फॉर्म करायचं राहून गेलं. मी सिक्युरिटी कंपनीचं पेमेंट करून टाकलं कॅश मध्ये. कॅश मध्ये? हा, म्हणजे मी त्यांना तशी आयडिया दिली की नेक्स्ट टाइम असं नाही होणार, पण यावे इमर्जन्सी होती. ठीक आहे तेजस, तू लगेच कामाला लाग, बँकेतून पैसे काढून गेले. आणि आई, एवढी लहान रक्कम काढली तरी अद्वैत पाठपुरावा करतोच आहे. मी 10 करोड कंपनी अकाउंट मधून काढले तर अद्वैत विचारणारच, आणि माझ्याकडे उत्तर नसणार. काहीतरी वेगळं करावं लागेल, बाहेरून मार्केटमधून पैसे मॅनेज करावे लागतील. काय वाटलं तुम्हाला? मला काहीच कळणार नाही. जरा स्पष्ट बोललीस ना तर बरं होईल. स्पष्टच बोलते मी. तुम्ही आजींना सांगून आबांकडून माझी जन्म माहिती मिळवली? आजींनी सांगितलंय मला. आता का करताय तुम्ही हे सगळं? आजी आबांना का आवडता ह्या सगळ्यामध्ये? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. मग किमान तुमच्या कर्मांना तरी बांधील राहा. आणि काय केलं त्या माहितीचं तुम्ही? रुपाली बाईसाहेबांना दिली, आणि त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.